या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. माढा तालुक्यातील गावगावी असणाऱ्या बोटावर मोजण्या इतक्या समाज मंदिर रात्री निवास यांचा योग्य प्रकारे उपयोग केला जातो. मात्र बहुतांशी समाज मंदिर यात्री निवास यांच्याकडे संबंधितांचं दुर्लक्ष असल्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे. मोडनिंब येथे असणाऱ्या यात्री निवास अत्यंत दुरावस्था झाले. मोडनिंब येथे वेता देवस्थान तीर्थक्षेत्र विकासांतर्गत माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील यात्री निवास बांधण्यात आले आहे. ऐतिहासिक राजवाड्याच्या परिसरामध्ये हे यात्री निवास असून तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने बांधण्यात आला आहे. सध्या यात्री निवासाची दुरावस्था झाली असून ते धुळकात पडला आहे. यात्री निवासामध्ये दुर्गंधी पसरली असून अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. काही ठिकाणी मोठ्या मूर्त्या झाकून ठेवल्या आहेत तर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे डिजिटल फलक ठेवलेले दिसून आले. राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्याची चारचाकी गाडी याच रात्री निवासामध्ये लावली जाते. या इमारतीला पार्किंग गोडाऊन यात्री निवास का सभामंडप म्हणायचे याबाबत नागरिक उलटसुलट चर्चा करीत आहेत. तातडीने या इमारतीची स्वच्छता करून व्यवस्था राखावी अशी मागणी सुजाण नागरिक करीत आहेत. प्रकाश पर्व न्यूज साठी ज्योती सुरोसे मोडनिंब तालुका माढा. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर